तुलसी कंपनीमधील कामगारांना 7 महिन्यापासून वेतन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी अथवा इच्छामरणाची परवानगी मिळावी अशी मागणी नुकतीच या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. ऑक्टोबर 2017 पासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्यानं त्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन व मोर्चे केले. अजूनही ते दररोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत. पण तरी देखील त्यांची दखल घेतली जात नसल्यानं या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आता इच्छामरणाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे तुलसी कंपनीकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती याबाबत जाहीर केली जात नसल्यानं काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे. तरी आमच्या कंपनी मालक आणि प्रशासन आमची काही गोष्ट खबर घेत नाही आहे. तरी आम्ही आता आमच्या जीवनाला अत्यंत हलाखीची परिस्थिती आलेली आहे आमच्यावर आणि जीवनाला कंटाळलेलो आहे. शेवटून आम्ही कंटाळून प्रशासनापुढे इच्छा प्रकट केलेली आहे मरणाची. बाबा त्या मला इच्छा मरण करण्यात यावं, आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी बाबा हे आम्ही प्रशासनाकडे प्रश्न ठेवला आहे. तरी त्यांना तो प्रश्न दखल घेण्यात यावा नाही तर आम्ही याच्या पुढे अजून काहीतरी विचित्र होणार आहे. याचं प्रशासनानं जबाबदारी घ्यावी. 28 एप्रिलपासून आज 28 तारीख आलेली आहे. आज साधारण 1 महिना झालेला आहे. माननीय कलेक्टर साहेब यांचा जोड आमचे महिला वर्गांनी भूमिका मांडलेली होती. कलेक्टर साहेबांनी आम्हाला स्पष्ट उत्तर दिलं की तुमचा मालकच कंपनी विकून तुम्हाला पैसे देणार आहे, नाही तर तुम्ही निरेक लावा हा मला संदेश देण्यात आलेला आहे. तरी आता आम्ही सदरून आता माननीय कलेक्टर साहेब यांच्या पुढे एक निवेदन दिलेलं आहे. सदरून आम्ही आमचा स्वतःच्या आयुष्याला कंटाळलेलं आहे. घरात रोजचे बायांचं नाव तर भांडण उपास मार चालू आहे. तसंच इतर काही आमच्या आर्थिक परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे. तरी आम्ही जीवाला कंटाळून सोमवारची इच्छा प्रकट केलेली आहे. आता प्रशासन आणि मान्य तुलशी पाईप हे आता आमच्या या जीवास व्यवस्थापन सर्व जिम्मेदार आहे.